नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मंजूस मेजवानीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत साबुदाणे आप्पे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। यासाठी मी घेतलेत 5 ते 6 तास भिजून ठेवलेले साबुदाणे, 2 उकडून सोललेले बटाटे, 2 ते 3 मिरच्या, 1/2 चमचा जिरे कुटून घेतलेत, 2 ते 3 थेंब लिंबाचा रस, 1 छोटी बाटी दाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट, आप्प्यांसाठी 3 ते 4 चमचे तेल, 1/2 चमचा साखर। हे सर्व साहित्य जे आहे ते आपण एकत्र करून घेऊयात। यामध्ये आपण साबुदाणे, जिरे व मिरचीचा ठेचा, दाण्याचं कूट, 1/2 चमचा साखर, चवीनुसार मीठ, बटाटे, दोन ते तीन थेंब लिंबाचा रस, हे सर्व मिश्रण टाकून एकजीव करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण मॅश करून घेतले। इकडे आपण आप्पे पात्र ठेवले गॅसवर, गॅस ऑन करून घेतले। आप्पे पात्रामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेते। तयार पिठाचे आपण छोट्या छोट्या साईजचे असे गोळे गोल करून घेऊया, गोळे करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला गोळे करून घ्यायचे। अशा प्रकारे मी बॉल्स तयार करून घेतले। आता हे बॉल्स आपण एक एक करून आपले पात्रामध्ये ठेवून घेऊया। तयार बॉल्स आपण आप्पे पात्रामध्ये ठेवून घेतलेले आहेत। आता आपण याला हलकं प्रेस करून घेऊ। दोन ते तीन मिनटं ढाकण ठेवून, 2 ते 3 मिनटं झालेली आहे, चेक करून बघू शकता मस्त असा कलर आला आहे। खरपूस भाजून झाले, एक बाजू झालेली आहे, मी पलटी मारून घेतली। परत 1 चमचा तेल आपण याच्यावरती सोडून घ्यायला, मी तर परत झाकण देऊन ठेवून देऊ। ते आपले तयार झालेले आहेत। मस्त असा लालसर रंग आला आहे आपल्या आप्प्यांना। मी दोन्ही बाजूने पलटी मारून घेतली, दुसरी बाजूने पलटी मारून घेतली। तर मी गॅस बंद करून घेते आणि आप्पे सर्विंग पात्रामध्ये सर्व करून घेते। तयार आप्पे मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतले। एक तळलेली मिरची, दही, त्यामध्ये किंचित साखर, किंचित मीठ टाकून दह्याबरोबर नक्की करून पहा। अत्यंत कमी तेलामध्ये तयार होतात उपवासासाठी साबुदाणे आप्पे।